To watch Marathi films and shows, download Shimaru Me app. केदार या पिताची काय भानगड आहे रे? प्रेम आहे त्या एकमेकांचा दोघांवर. हे माहिती असून सुद्धा तू त्या पोरी बरोबर लग्न करायला तयार झालायस? हो, कारण शालू एक साधी सुधी मुलगी नाहीये, एक पैसेवाली मुलगी आहे. आणि पाटील आणि पाटलीन बाई असे किती दिवस जगणार आहे तो? नंतर जाऊ दे की त्या पिठासोबत पळून, आपल्याला काय फरक पडतोय. पण या मुली आहेत ना ज्या पळून जातात, त्या पळून जाताना इस्टेट नाही घेऊन जात फादर. एकदम सोळा आणि खरं बोल, आपल्याकडे पैसे असतील तर बाजारातून कितीतरी बायका मिळतील. मग काय? वा बेटा वा, तू या सावकाराचा पोरगा शोभतोस रे. चला निघूया. चला. पेढा खा ना, चांगली बातमी आहे. उद्या तुझा साखरपुडा आहे. आणि माझ्या या निर्णयाच्या विरोधात कुणीही जायचं नाहीये, कारण हा माझा निर्णय अटळ आहे. मग माझाही निर्णय अटळ आहे. मी लग्न करीन तर फक्त पीटरशीच. शालू, ज्या गोष्टी कधीच शक्य होणार नाही त्यांचा हट्ट करायचा नसतो. हट्ट सोड, मी पीटरची आहे आणि पीटरचीच राहणार. आणि तोच राहिला नाही तर म्हणजे तू काय करणार आहेस? मी काही करणार नाही. हा कोण आहे माहितीये? याचं नाव आहे हाफिज. हा कॉन्ट्रॅक्ट किलर आहे. याला एकदा माणसाची सुपारी दिली की तो माणूस मेलाच म्हणून समजायचा. हाफिज, किसन्या तुला तो मुलगा दाखवेल. ओके मॅडम. नाही, तू असं काही करणार नाहीयेस. आई पीटरला जर काही झालं ना तर मी तुला सोडणार नाही. मी पोलिसांना सगळं सांगेन. हे वेडा बाई, तू तुझ्या आईला ओळखत नाहीस का? तुझी आई वाटेल ते करू शकते, तुला माहितीये ना? आणि तुला काय वाटलं हा सगळा पोरखे चाललाय? हा, मी मजा करते असं वाटतंय तुला? हाफिजनी आत्तापर्यंत कित्येकांचा जीव घेतलाय, कळलं? आणि हो, ही पोलिसांची वगैरे धमकी मला द्यायची नाही. या सगळ्याचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही. नाही, मी पीटरला काहीही होऊ देणार नाही. ठीक आहे, हे शक्य आहे. काय नशालू, हे बघ, आता त्याचा जीव वाचवण्यासाठी जर मी सांगितलेल्या मुलाबरोबर तू लग्न केलंस ना, तर मग हाफिज तुझ्या त्या पीटरला नक्की मारणार नाही. मी लग्न करीन तर फक्त पीटरशीच. तुझं त्या मुलावर प्रेम आहे ना? अगदी खरं खुरं प्रेम आहे ना? मग प्रेम म्हटलं की त्याग आलाच. हे तुला कोणी शिकवलं नाही वाटत? त्याचा जीव वाचवणं तुझ्या हातात आहे. शालू, मला एवढंच माहिती आहे, मी सांगितलेल्या मुलाबरोबर लग्न केलं नाहीस तर पीटरला तो हाफिज ठार करे. निर्णय घे, दोघही ठरवा आणि सांगा काय करायचंय ते. पण आपल्याकडे फार वेळ नाहीये, लवकर ठरवायचं. एकदा का हाफिज पीटरच्या घरी पोचला की तुझ्या पीटरचा खेळ तमाम. लवकर निर्णय पाहिजे मला. हो, पीटरला वाचवण्यासाठी मी त्या केदारशी लग्न करायला तयार आहे. वाचवण्यासाठी मी त्या केदारशी लग्न करायला तयार आहे. अग्ग शानी ग बाई माझी. आई, फक्त एकदा मला पीटरला भेटू दे
एकदाच मला नाही, काही गोष्टी होऊ शकत नाहीत। जाऊ दे तिला। मी शब्द देतो, शालू पीटरला भेटून परत येईल। ठीक आहे, तुमच्या शब्दाला मान देऊन मी तिला जाऊ देते, पण लक्षात ठेवायचं, माझ्याशी दगा केला ना तर पीटर मिलाच म्हणून समजा। पीटर, तू आराम कर, आम्ही चर्च मध्ये जाऊन येत आहोत। ओके मॉम। बाबा गाडी थांबवा। बाबा तुम्ही घरी जा। शालू, माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमचा विश्वासघात होऊ देणार नाही। मी पीटरला भेटून घरी येते। ठीक आहे। तुझ्या आईने तुला इथे कसं काय येऊ दिलं? तू कसा आहेस? मी ठीक आहे। तुला आईने जास्त त्रास तर नाही ना दिला? अगं रडू नकोस, मला तुझी खूप आठवण येत होती। शांत हो। शालू, मी पण तुझ्याशिवाय नाही राहू शकत।
ही आता आपली शेवटची भेट होती. काय? हो, आजपासून आपण एकमेकांसाठी अनोळखी होत. हीच आपली शेवटची भेट होती. पण का? आईची भीती वाटते, ती आपल्याला भेटू देणार नाही. काही हरकत नाही शालू, आपण प्रेम केलंय, आपण कुठेतरी लांब पळून जाऊ आणि लग्न करू. एकदा का लग्न झालं की कोणीच काहीच करू शकत नाही. मला आईच्या मनाविरुद्ध काही करायचं नाहीये. काय? हो, तिने माझं लग्न केदारशी ठरवलंय. काय? हो, लवकरच माझा साखरपुडा आहे. शालू, मी हे होऊ देणार नाही. मला माहिती हे सगळं तुझ्या मनाविरुद्ध होत आहे. तुला वाटतं ना सगळं माझ्या मनाप्रमाणे व्हावं असं, मग त्या साखरपुड्यात मला काहीही तमाशा नकोय. माझी शपथ आहे तुला, आणि जर तू ती शपथ मोडलीस तर मी जीव देईन. शालू, काय बोलतेस? तू प्रेम करतोस ना माझ्यावर, मग एवढाही करू शकत नाही माझ्यासाठी. तुझ्या डोळ्यातले अश्रुत सांगतायत तू ह्या लग्नाला जबरदस्तीने तयार झालीस. चल निघूया आपण. शालू, घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. पीटर, सोड मला. आई शालू,
शालू आई लवकर खाली ये शालू माझा ऐक आई तुला अजूनही सांगते जा इथून शालू तुला घेतल्याशिवाय नाही मग आज काही होऊ दे शालू हा इथे काय करतोय पकडा याला आणि याचे हात पाय तोडा त्याची गरज नाहीये पीटर तू जा इथून तू इथून गेला नाहीस तर मी आत्महत्या करीन शालू शालू तू माझ्याशिवाय कधीच सुखी राहू शकत नाहीस माझा शाप आहे तुला खुश आहे शालू मला माहिती आहे की तू या साखरपुड्यासाठी तयार नाही आहेस पण खरं सांगू मी हे सगळं तुझ्या भल्यासाठी करते तुझ्या भल्यासाठी आणि आपल्या खानदानाच्या प्रतिष्ठेसाठी ए खूप गोड दिसतेस बरं ऐक बाहेर जाऊया सगळे खोळंबलेत ना उशीर होतोय चल आजपासून आपण एकमेकांसाठी अनोळखी होत हीच आपली शेवटची भेट होती पीटर तू जा इथून तू इथून गेला नाहीस तर मी आत्महत्या करीन तरी बेहत्तर मी माझं आयुष्य तुझ्या नावावर केलंय आता तू ठरव माझ्या सोबत राहायचं की घाबरटासारखं पळून जायचं तुला वचन देते आपल्या प्रेमाचा मी ट्रॅजिक एंड होऊ देणार नाही मी तुझीच होते मी तुझीच आहे आणि तुझीच राहणार पीटर तू जा इथून तू इथून गेला नाहीस तर मी आत्महत्या करेन पीटर कळत नाही तुला नाहीतर काय शालू शिवाय नाही जगू शकत अरे जर ती तुला विसरून पुढे जाऊ शकते तर तू का ना तिला विसरू शकत अरे कदाचित तुझ्या एवढं प्रेम ती तुझ्यावर करत नसेल मी त्या दिवशी तिच्या डोळ्यात अश्रू पाहिले तिचे या लग्नाला स्वतःहून तयार झाली असती तर तिच्या डोळ्यात ते अश्रू नसते रे अरे मुलींच्या अश्रूंचं काय घेऊन बसलं दोन दिवसात बघशील तेच अश्रू केदार बरोबर आनंदात दिसतील तुला मग काय मोठाला जीव देणार चल आता काय रे
तुम्ही आमच्या साखरपुड्याला नाही आलात ते काय ग शालू, तू ह्यांना आमंत्रण नाही दिलंस? नाही, फक्त अगदी जवळच्या लोकांना बोलवलं होतं. लग्न करू ना थाटामाटात, तेव्हा बोलवू अशा लोकांना. ए, अशा लोकांना म्हणजे काय ग? रस्त्यावर पडलेलं वाटलो काय तुला? ए शाण्या, आवाज खाली आणि इथून निघायचं. का? हा रस्ता तुझ्या बापाचा आहे, मला ऑर्डर देतोय. घरी भटजी आपल्या लग्नाचा मुहूर्त काढायची वाट बघत असतील. चल जाऊ. निघ. चल ना. निघ. नवीन मराठी चित्रपटांसाठी डाउनलोड करा शेमारू मी ॲप.